सुस्वागत मुलांनो आजचा आपला चौथा पाठ जी आय पी रेल्वे त्यापूर्वी आजचा सुविचार आपण पाहू चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही मुलानो जर आपण चांगल्या संगतीमध्ये राहिलो किंवा चांगले मित्र आपण केले आणि त्यांचे चांगले विचार जर आपल्याबरोबर असतील तर जगामध्ये तुम्हाला तुमचा पराभव कोणीही करू शकणार नाही म्हणूनच चांगले विचार चांगले लोक आणि त्यांच्या या विचारांनी आपल्या विचारात्मक सकारात्मकता येते आपल्या विचारात पण आणि यामुळेच आपण एक चांगले व्यक्ती बनू शकतो आणि म्हणून आपण आपल्याला कधीच पराभव स्वीकारावा लागत नाही तर आज आपण जो पाठ घेणार आहोत त्याचं नाव आहे जी आय पी रेल्वे लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे यांचं पूर्ण नाव आहे केशव सीताराम ठाकरे जन्म अठराशे पंच्याऐंशी मृत्यू एकोणीसशे त्र्याहत्तर इतिहासकार आहेत नाटककार वृत्तपत्रकार व्यंगचित्रकार समाजसुधारक आणि एक स्पष्ट बोलणारे असे वक्ते हे लेखक आहेत यांचे माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे आता या पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण पहिले समजून घेऊ सन अठराशे त्रेपन्नमध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वे मार्ग तयार केला आता हा मार्ग कसा तयार केला एकेरी म्हणजे एक त्याच्यावरून फक्त एकच गाडी जाऊ शकेल तर लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे त्यांनी तयार केली आणि हे रेल्वे बघून लोकांना वाटणारे नवल रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास याचे अतिशय सुंदर मार्मिक व उघवत्या शैलीत वर्णन त्यांनी या प्रस्तुत पाठातून केलेले आहे म्हणजे त्यावेळी रेल्वे जेव्हा सुरू झाली तेव्हा लोकांना वाटणारे कुलू कुतूहल त्याच्यामधल्या ज्या अफवा आहेत म्हणजे की चांगली असणार कसं जाणार कसं कसं असणार याचं सगळ्यांना खूप कुतूहल होतं आणि लोकांमध्ये एक असं नवल होतं आश्चर्य होतं आणि याचं सुंदर वर्णन या पाठामध्ये लेखकांनी केलेलं आहे आता रेल्वेमध्ये आज आपण बसतो पण जेव्हा रेल्वेची सुरुवात झाली किंवा ज्यावेळी रेल्वे नव्हती त्यावेळी या सगळ्या गोष्टी कशा लोकांनी त्याचा अनुभव घेतला याचे वर्णन आपण इथे बघणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला प्रश्न पडला असेल मुलांनो की जी आय पी म्हणजे काय तर आता हे जी आय पी आहे ग्रेट इंडियन पेनेन्शुला हे पहिल्या रेल्वेचं नाव आणि त्यावरून हे नाव आपण धडा दिलेलं आहे ग्रेट इंडियन पेनेश्युला हे इंडियन रेल्वेचं म्हणजे इथे सगळ्यात पहिल्या रेल्वेचं ते नाव असल्यामुळे आपल्या पाठाचं नाव पण जी आय पी आहे जी आय पी रेल्वे या पाठाला आता आपण सुरुवात करणार आहोत मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सरजमशेटजी जिजीबाई आणि जगन्नाथ नानाशंकर शेठ यांनी केला मुळजी जेठा मोरारजी गोकुदास आदमजी पीरभाई डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेठजींचे अर्थात त्यांना पाठबळ होतेच सन अठराशे त्रेपन्नमध्ये ग्रेट इंडियन पेनेन्शुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली आता आपण इथे मुलांना जी आय पी म्हणजे पाहिलेलं आहे ग्रेट इंडियन पेनेन्शुला हे पहिल्या रेल्वेचं नाव होतं आणि मग ही रेल्वे कशी सुरू झाली याविषयीची माहिती इथे आपल्याला मिळते की मुंबई प्रांतात एक रेल्वे असावी असा एक उठाव असा एक बंड त्यावेळी मुंबईला सुरू होतं तर त्यामध्ये प्रथम सर जमशेटचे जिजीबाई हे होते की मुंबईचे पूर्वीचे मुंबईचे असणारे नगरपाल आणि जगन्नाथ नाना शंकर झेठ हे थोरचे थोर समाजसेवक हे जरी दोन मोठ्या व्यक्ती असल्या तरी यांना ज्या थोर जे पाठिंबा होता पाठबळ होतं ते होतं मुळजी जेठा मुरारजी गोकुळदास आदमजी पीरभाई आणि डेव्हिड ससून वगैरे या नामांकित असणाऱ्या प्रसिद्ध असणाऱ्या नगरशेठजींचे त्याला पाठिंबा होता आता सन अठराशे त्रेपन्नमध्ये ग्रेट इंडियन पेनेन्शुला हा रेल्वेचा पहिला छोटा भाग मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला एकेरी रस्ता म्हणजे एक मार्ग असणारा असा आणि तो कसा तयार झाला तर लोखंडी रोळावरून इंग्रज गाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची होती अचंब्याची नवल वाटणारी आश्चर्य वाटणारी होती दुसरा पॅरेग्राफ बघूया आपण अखेर मुंबईचा दिव अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला दिनांक अठरा एप्रिल सन अठराशे त्रेपन्न सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली दिवस वार आणि तारीख ही लक्षात घ्यायची आहे तुम्हाला पाना फुलांचे हार तोरणे निशाने लावून दहा मोठे खोली वजा डबे शृंगारलेले इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशान फडकत आहे डब्यात गादीच्या खुर्च्या कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर सर जमशेट जी जिजीभाई नाना शंकर शेठ आणि अनेक इतर नगर शेठ जामानिमा करून बसलेले तर बरोबर पाच वाजता आगाडीने खूप शिट्टीचा करणा फुंकून आपल्या भगभग फकफक भग 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 प्रवासाला सुरुवात केली मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा इंग्रजी चमत्कार पाहायला आवाचून उभे होते ना बैल नालेडा ना घोडा ना आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही दहा डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुक झुक करत लोखंडी रोळावरून कमाल आहे बुवा या विंग्रजांची आता तर काय विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून इंग्रजांनी गाडी ओढायला लावली अशा प्रकारे हा दुसरा पॅरेग्राफ इथे संपतो आहे या पॅरेग्राफमध्ये मध्ये आपण काय बघितलं हे आता बघूया अखेर मुहूर्ताचा दिवस म्हणजे शुभ क्षण तो आला की ज्या दिवशी गाडी पहिल्यांदा ही निघाली उठून निघाली आहे मुंबई ते ठाणे या प्रवासाला तर आता या हो जेव्हा एखादी गाडीला सुरुवात होते किंवा तो क्षुभ आहे मुहूर्त जेव्हा केला गेला तेव्हा गाडी कशी सजवल्या गेली हे तुमच्या समोर चित्र आहे मुलांनो तुम्ही बघू शकता की गाडीला छान फुला पानांनी सजवलेलं आहे इंजिनाला सजवलं आहे मागच्या डब्यांना सजवलं आहे तर या सजवण्यामध्ये जे आहे हार आहे फुलांचे तोरणे आहे निशाणे आहे निशाणे म्हणजे झेंडा असा लावून ही गाडी छान आणि दहा डबे त्याच्याबरोबरचे जे आहे त्यांना पण छान सजवलेले होते आणि डब्यात गाडीच्या गादीच्या खुर्च्या कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर लोक बसले हे जे नावावरती आलेले आहेत ह्या लोकांनी तिथे तिथे ते, 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 ते बसून गेलेले आहे आणि त्यांच्या पूर्ण तयारीनिशी पोशाखात अशा उत्तम तयारीनिशी ते करून बसले होते बरोबर पाच वाजता गाडीने शिट्टी गाडीने शिट्टी वाजवली कर्णा म्हणजे इथे भोंगा आपल्या भगभग फगपक -भग -भग प्रवासाला सुरुवात केली आणि मग हा प्रवास बघायला रस्त्यावर दुतर्फा लोक उभे होते आणि हा कोणी केलेला चमत्कार होता हा इंग्रजांनी तिथे इथे शब्द आहे इंग्रजी आला आहे त्याच्यासाठी तर आतापर्यंत त्यांनी असं पाहिलं होतं की गाडी ही प्राणी ओढतात शक्यतोवर मग आता इथे ते म्हणतात ते ना बैल ना रेडा ना घोडा आणि फक्त वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही ही दहा डब्यांची गाडी माळका म्हणजे साखळी अशी गाडीची चालली आहे झुकझुक करत लोखंडी रुळावरून आणि म्हणून ते म्हणतात आहेत लोक की कमाल आहे भहाया विंग्रजांची की विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून म्हणजे एकत्र जुळवणी करून त्यांनी एक वाफेलाच गाडी ओढायला लावले आहे अशा तऱ्हेने जी आय पी रेल्वे ही कशी पहिल्या दिवशी गेली याचं वर्णन या, या पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे या परिषदेमध्ये आलेले जे शब्द आहे आणि जे ज्या गोष्टी आल्या आहेत त्यांची माहिती आता आपण पुढच्या स्लाइडला बघूया जे आय पी रेल्वे या पाठात आलेले जे कठीण शब्द आहेत त्यांचा अर्थ आपण बघूया उठाव हा शब्द आला आहे त्याचा अर्थ होतो चळवळ किंवा आंदोलन नामांकित प्रसिद्ध नावाजलेले फाटा मार्ग एकेरी एका मार्गाची रेल्वे या अर्थाने अखेर शेवटी मुहूर्त शुभसमय तोरणे पताकांची माळ निशाणे झेंडे शृंगारलेले सजवलेले शोभिवंत केलेले कर्णा भोंगा दुतर्फा दोन्ही बाजूंना माळका म्हणजे साखळी नंतर महत्वाचे जे शब्द आलेले आहेत त्यांचा थोडस माहिती घेऊया जी आय पी म्हणजे ग्रेट इंडियन पेनेन्शुला हे पहिल्या रेल्वेचे नाव सर जमशेठची जिजीभाई हे पूर्वीचे मुंबईचे नगरपाल होते जगन्नाथ नाना शंकर शेठ हे थोर समाजसेवक होते आता कलियुग हा शब्द इथे आलेला आहे चार युगांपैकी आधुनिक काळातील एक युग अशा प्रकारे हे या शब्दांचे अर्थ आपण समजून घेतले यानंतर तुम्हाला जो मी गृहपाठ दिलेला आहे स्वाध्या सोडवायला दिलेला आहे तो तुम्हाला वही सोडवायचाच आहे शब्दार्थ आणि टिपा ह्या तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पण इथे मी तुम्हाला दिलेले आहे ते पण तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत धन्यवाद